त्या अप्पाला बोलून घ्या, अप्पा अप्पा तुम्हाला काही डोक्यात बिघ्यात येते का नाही? तुमच्या गावगावच्या यात्रा चालू झाल्या, लोकवर्गणीला चालू सुरुवात केली लोकांनी, तरी आपल्या गावात कुठंच काय नाही राव है का नाही? वर्गणीला सुरुवात करू, यात्रेचं अगदी छान पैकी नियोजन करू, बरोबर आहे का? ना लाय का तुझ्या घरी गेलो तर तुझी बायको कोपऱ्यात रडत बसली, हा यात्रा कमिटीला विनंती, पाणी पाणी प्यायला आणा उष्मा जात कधी तुझ्या घरी गेलो तो बायको कोपऱ्यात रडत बसली होती, का बायकोला मारतो? तुझ्या लग्नाला 15-20 वर्ष झाली आणि तुला थोरली पोरगी, आणि पोरीच्या पाठीवर काय मुलबाळ दुसरं होय ना? आणि एवढी मोठी इस्टेट, दोन चार जीसीपी, 550 एकर बागाय जमीन, कोणतरी जमिनीला 12,000 पाहिजे, आणि पोरासाठी बायकोला मारतो, आणि तुला थोरली पोरगी पोरासाठी मारतो नालायक अशी असं सांगून सांगून गुंगळून मारायला लागलं। मुलगा मुलगी समान, दोघांनाही शिकवा छान, आणि पोरासाठी बायकोला मारतो? अरे बाबा पोरगी माझी काय पडत्याचं धन मोठी झाली की कोणता द्यायचा पुलला वाट लावायचं, बरोबर बरोबर, म्हणजे दोन घरचा दिवा लावते म्हणजे मुलगी छान। तुझ्या घरी गेलो बायको कपड्यात रडत बसलो बसली होती, वहिनीला म्हणलं वहिनीला काय झालं? काय झालं? तो तुझी बायको म्हणली काय सांगावं भाऊजी, तुमचं भाऊ रोज दारू पिऊन येते तर मला पदा पदा मारतात, म्हणलं मारायचं कारण काय? तुझी बायको म्हणली ते म्हणतात की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, वहिनीला म्हणलं वहिनी रडू नका, आज ना उद्या मुलगा कधी ना कधी होईल, आपल्या हातात आहे का? पण तुझी बायको शिकलेली, म्हणतात ना ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा, तुझ्या बायकोच्या दोन चार आता ज्या झाल्या, येतात येऊन वर्ग बदलला की मास्तर बदलतो का नाही? तुझ्या बायकोने 4-5 मास्तर बदलले, वर्ग बदलला का नाही? 5वी 6वी 7वी 8वी तरी तुझी बायको काय रडायची थांबा, वहिनीला म्हणलं वहिनी रडू नका, उद्या मुलगा कधी ना कधी होईल, आणि तुला तर थोरली पोरगी, थोरल्या पोरीच्या पाठीवर काय पोरगा होय ना, आणि तुझी तर बायको काय रडायची थांबा, वहिनीला म्हणलं वहिनी रडू नका, आज ना उद्या मुलगा कधी ना कधी होईल, तुझी बायको मला काय म्हणती? अहो रडू नको तर काय करू भाऊजी, अरे असं करीत होती तुझी बायको, रडू नको तर काय करू, काय करू, ह्यांच्याही स्वतः बसले असते तरी पोरगी सुद्धा झाली नसती। तसं नाही बाबा, तुझ्या आई वडिलांनी तुझ्या बायकोसाठी सोन्यासाठी मोठमोठे डॉक्टर केले, आपले देव धर्म केले, हे का नाही? बाबा चार मित्र जमले म्हणजे छोटा मोठा विनोद निर्माण होतो, आपण ढगे पाटलाला बोलून घेऊ, साठी पाहुण्याला बोलून घेऊ, आणि पुढच्या यात्रेचं काही नाही, अप्पा या बरीकडे काही नियोजन आहे कशा पद्धतीचा? हा कोण तात्या? तात्या जाऊ द्या, तात्याला भेजत घालू, काय नियोजन करायचं आपल्याला? आपल्याला निवेदन एकच करायचे, वर्गणी जमा करायची आणि असा तमाशा आणायचा, तमाशा आपला, तमाशाचं नाव काढायचं ना तुमच्या आईच्या भजे खावतामध्ये हाणले तुमच्या तमाशा, जर तुम्ही यात्रेत आपल्या जत्राला ठेवला आयुष्यपद गावात दंगल घडवून पट्ट्या, अयोग माझा तुलता बघितला का 5 नंबर वार्ड 600 मत नाही आमचं, गावात कोणचं काम निघालं की आमच्याशिवाय काहीच होत नाही, तमाशा जर तुम्ही यंदा जत्रेत आणलं तर दंगलच घडील। अरे पण एवढी छाती ताणू नको, नेमकं काय करायचं? काय करायला म्हणजे गेल्या वर्षी माझी काही चूक नसताना त्या तमाशातल्या दोन बाळांनी मला येणं कारण मारलं, रडू नको रडू नको, आयुष्यपद माझी काही चूक नव्हती तरी त्या दोन बाळांनी मारलं, एक लक्षात घे, आतापर्यंत किती काय झालं तरी एक दोघाची चूक असल्याशिवाय मारा मारा होतात, माझी काही चूक नव्हती, गाढवा तुझी काहीतरी चूक असणार तर वाटत, आयुष्यपद त्याचे पाटील माझं काही चुकलं नव्हतं, मग मला सांग तुझं इतकं तिळभर बी चुकलं नाही, आयला त्या तमाशेवाल्याला लावतो पांड पिवळी जाळच पाडतो नारळगाव, माझ्या मित्राचं न चुकताना मारलं बर, मला एक सांग का मारलं बर? त्या बाय आंघोळ करीत होत्या, मी लपून बघत होतो, तुला तिकडेच पुरून टाकायला पाहिजे होतं, एवढा वर ठेवायला मूर्ख झालाय का तसं बघितल्या? अरे स्त्री म्हणजे कशी काय म्हणते ना त्याला, त्यांची काय ना आपली काय, म्हणून तुला एक सांगायची, आपल्या गावाला जाताना कोणाला गालबोट लागलं नाही, तू आपच नाव घेतो ना, उग झटक्यात तिळभर दिगारा झाला, पण पहिल्यापासून कसं कार्यक्रम झाला, गाव चांगला आहे, पुढारी चांगले, त्या गाव ज्या गावचे पुढारी चांगले त्या गावचं चांगलं गाव चांगलं, हा अगदी आपण एक काम करू, अशाच माणसाने गावचा आदर्श घेऊ, अगदी यात्रेचं नियोजन छान करू, कुठेही गालबोट, तुझ्या आईला तेवढा धंदा बंद करायला सांग,
अर्ध पारसा पोर काटवण्यात घेऊन जाते तुझी आहे हातबत्तीचा टाका नाही का हातबत्तीचा पहिले काम कर यावर्षी आपण तू सरपंच दंड ठेवायचा यात्रेत कोणी जर दारू विकली दारू विकली त्याला 5,000 रुपये दंड देवीची यात्रा कशी खाली पाहिजे यात्रेत जर कोणी दारू विकली त्याला 5,000 रुपये दंड आणि जर का कोणी यात्रेत दारू पिऊन समाजगिराला त्रास देताना दिसला त्याला कमीच कमी 1,00,000 रुपये बक्षीस नरसाळे हाणला तुझ्या रेटवन घ्या 5,000 रुपये दंड म्हणला हिच्या म्हातारीची दारू चिकत तसं नाही बाबा कारण कलावंत येताना आपलं पोट घेऊन येतो आणि गावाचं नाव घेऊन जातो कारण महाराष्ट्राची लोककला ही फक्त नाशिक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याने टिकवलेली आहे बरोबर हे असं टिकवलं तुम्ही जर कार्यक्रम ठेवला तर आमचे प्रपंच भागतील कारण आम्ही म्हणजे लोकरंजनातून समाज प्रबोधन करणारी माणसं आहेत कारण एखादा जर वाईट मार्गाला चालले असेल तर त्याला सुमार्ग दाखवणं हे कलावंतच काम आहे पण कलावंत मी त्या पद्धतीचा पाहिजे ना ते पितोय गलासभर हागवतोय गंभीरभर काय उपयोग नाही आपण आपली पात्रता पावित्र्य जपलं पाहिजे आपण एक काम करू काय हजरेचा कार्यक्रम चालू आहे देवीच्या मंदिरा पुढं तिथं जाऊ कार्यक्रम पाहून कार्यक्रम आवडला तर आपल्या गावाला घेऊन जाऊ देऊ का आवाज त्याच्यात आपला एक आरगणवाला दोस्त आहे माझ्या ओळखीचा वसंत चव्हाणचा पोरगा आहे बर देऊ का आवाज त्याला अहो दादा वसंत पानसरे